हरि ओम श्री रामांबते प्रतिभाषण कर्म इथे भवानी नगर उपासना केंद्र आम्ही 12 वर्ष झाले बापूंची उपासना करतो मोठा अनुभव म्हणजे माझ्या मिस्टरांच्या छाती दुखत होतं आणि ते हेला गेले नापूरला तिथंच त्यांच्या छाती दुखायला लागलं ते घरी आले आणि म्हणजे तसंच बसले घरी अनंतर रात्री आणि 12 वाजता त्यांच्या छाती दुखायला सुरुवात झाली मग नंतर आमचे दीर्घ नेचुरल डॉक्टर आहेत त्यांना विचारलं असं असं होतंय छाती दुखते माझ्या तर ते काय म्हणजे थंड दूध प्या आणि झोपा मग सकाळी उठलं तरी काय छाती दुखायचं कमी आलं नाही मग आम्ही कराडला गेलो आणि एसटीने गेलो बरं का एसटीने गेलो डॉक्टरने बघितलं आणि म्हणले हे करा पाहिजे म्हणजे ॲडमिट करा पाहिजे पेशंटला मग त्यांनी नंतर तपासणी केल्या ब्लॉकेज होते नंतर आधी म्हणले 5 ब्लॉकेज आहेत इंजो क्रश म्हणजे हे केलं त्याच्यानंतर म्हणले हे केलं पाहिजे इंजोप्लास्टी केली पाहिजे तर इंजोप्लास्टीला नेल्यावर जास्त ब्लॉकेज होते 7 ब्लॉकेज होते मग म्हणले ते काय होणार नाही तिथं कराडमध्ये काय होणार नाही म्हणले तुम्ही पुण्याला किंवा बेळगावला कुठेही न्या नंतर आम्हाला समजलं की दीक्षित डॉक्टर म्हणून बेळगावला चांगले आहे मग त्यांच्याकडे गेलो आम्ही 8 दिवसात ऑपरेशन करायला सांगितलं आणि आम्ही ऑपरेशनला गेलो तर मग तिथं गेलो तिथं तपासण्या झाल्या ऑपरेशन झालं आणि प्रत्येक वेळेला बापू आमच्या बरोबर तिथं होते कोणीही नव्हतं माझा मुलगा तेव्हा 8 वर्षाचा फक्त होता बरोबर जायला सुद्धा बोलत होतं त्याच्यानंतर माझा भाऊ तयार झाला आणि मग आम्ही वेळवायला गेलो आणि ऑपरेशन झालं सगळं व्यवस्थित झालं आणि व्यवस्थित म्हणजे घरी आले ते आता जवळ 7-8 वर्ष झालं म्हणजे छान झालं ऑपरेशन आणि बापूंच्या कृपेनं व्यवस्थित झाले आणि त्याच्यानंतर चांगला अनुभव आम्ही सकाळी पादुका पूजन करतो आणि आमच्या घरात का नाही म्हणजे बापूंचे चरण असतात बऱ्याच वेळा आणि आम्ही जावा तिघी जणी मग आमची मुलं पण पादुका पूजन करतात आणि एक दिवस का नाही श्रावण महिन्यात आम्ही पादुका पूजन केलं पूर्ण घरात का नाही चंदनाचा वास होता पूर्ण 7-8 तास वास होता संध्याकाळी 9 वाजता सुरू झालेला दुसऱ्या दिवशी जवळजवळ 12 वाजेपर्यंत वास येत होता पूर्ण घरामध्ये म्हणजे तेव्हा आमच्या घरी बापू येऊन गेले असं आम्हाला म्हणजे बऱ्याच वेळा अनुभव आलाय बापूंचा म्हणजे येऊन गेले असं कुठल्या तरी रूपात झालं हरिओम श्री रामांबत्ने.